आणि म्हणून मला असं वाटलं की त्या तुम्ही जर 5 वेळा जर तिथे भोंगे लावणार असाल तर दिवसातनं 5 वेळा आम्ही मशिदीच्या समोर आम्ही हनुमान चालिसा लावू. देशभरातल्या माझ्या सर्व देशभक्त हिंदू बांधवांना माझी विनंती आहे की तयारीत राहा आणि 3 तारखेला आत्ता त्यांचं रमजान सुरू आहे त्याच्यामुळे मला कुठची गोष्ट आत्ता करायची नाही, कोणाला काही सांगायचं नाही आहे. परंतु 3 तारखेला जर 3 तारखेपर्यंत ते जर त्यांना समजलं नाही, कळलं नाही आणि या देशातल्या कायद्यापेक्षा, या देशातल्या सुप्रीम कोर्टापेक्षा, या देशातल्या न्यायव्यवस्थेपेक्षा जर स्वतःचा धर्म म्हणून ह्यांना जर जास्ती मोठा वाटत असेल किंवा ह्यांना लाऊडस्पीकर जर जास्ती मोठे वाटत असतील तर मला असं वाटतं जशाच तसं उत्तर देणं देखील तितकंच गरजेचं आहे आणि आवश्यक आहे. आणि त्याच्यामुळे महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष म्हणून आमची सगळ्या बाजूनी तयारी सुरू आहे. या महाराष्ट्रात किंवा या देशामध्ये आम्हाला कोणत्याही प्रकारच्या दंगली नकोयत, कोणत्याही प्रकारच्या हाणामाऱ्या नकोयत. या देशातली, महाराष्ट्रातली कुठेही शांतता आम्हाला भंग करायची नाही, इच्छा देखील नाही. माणुसकीच्या नात्याने मला असं वाटतं की मुस्लिम धर्मियांनी या गोष्टींचा विचार करणं गरजेचं आहे, आवश्यक आहे. त्यांच्या प्रार्थनेला कोणी विरोध केलेला नाही आहे, परंतु त्यांना जर समजा वाटत असेल की नाही त्या लाऊडस्पीकरवरनंच आम्ही ऐकवणार आहोत तर मग आमच्या देखील आरत्या त्यांना लाऊडस्पीकरवरनं ऐकाव्या लागतील. मला फक्त 2 गोष्टींची घोषणा फक्त आपल्याला आपल्या समोर आज करायची होती. म्हणजे 1 मे महाराष्ट्र दिनी मी संभाजीनगर तिथल्या सांस्कृतिक मंडळाचं जे मैदान आहे तिथे मी जाहीर सभा घेणार आहे 1 मेला महाराष्ट्र दिनी. आणि नंबर 2, 5 जून या दिवशी मी माझ्या सर्व सहकाऱ्यांसह अयोध्येला जाणार आहे. त्याच्यामुळे 5 तारखेला मी तिथे अयोध्येला पोहोचेन, तिथे सर्व दर्शन घेईन. माझी सर्वांना, आपण सर्वांना पण विनंती आहे की आपण पण सर्वजण तिथे दर्शनाला यावं. धन्यवाद. सर, ज्या पद्धतीनं मनसे कार्यकर्त्यांवरती कारवाई केली जाते, हनुमान चालिसा लावल्यानंतर कठोर अशी कारवाई केली जाते, त्या कारवाईकडे तुम्ही कसं बघताय सातत्यानं? मनसे, मला ही गोष्ट समजलेली नाही आहे की जर समजा सगळ्या मशिदींवरचे लाऊडस्पीकर हे जर अनधिकृत आहेत ते काढले जात नाहीये, मग आमच्या मुलांनी केलेल्या गोष्टी ह्या अनधिकृत तुम्ही कशा काय मानता? मी त्या दिवशी काय वाचून दाखवलं? त्यांना परमिट देऊ नका अशा भोंग्यांना, अशा लाऊडस्पीकरना परमिट देऊ नका. जर ते शांतता भंग करत असतील तर त्यांना परमिट देऊ नका असं सुप्रीम कोर्टाने म्हटलेलं आहे. आणि याही पलीकडे मला असं वाटतं जाऊन आपण स्वतः काही समजणार आहोत की नाही? मुस्लिम समाजाला देखील या गोष्टी समजल्या पाहिजेत की आपण काही, या देशापेक्षा तर धर्म यांचा मोठा नाही होऊ शकत. लोकांना या गोष्टीचा त्रास होतोय याची त्यांना कल्पना मला असं वाटतं येणं आवश्यक आहे. नाही आमच्या हात काय बांधलेले आहेत काय? मी आता उद्देश बरेच दिवस प्रवास नाही केला.